नमस्कार, मी सौ संगीता सर। आज आपण अनुक्रमे दिलेले कोणतेही 16 अंक दिलेल्या आकृती, म्हणजे ही 16 घरांची जी आकृती आहे, या आकृतीत आपल्याला भरायचे आहे। आणि अट अशी आहे की त्याची उभी, आडवी आणि तिरपी बेरीज समान आली पाहिजे। आणि अंक भरायचे आपल्याला अनुक्रमे दिलेले असतील ते। आता आपण घेणार आहोत 1 ते 16 अंक, म्हणजे 16 घर आहेत म्हणून 16 अंक आले पाहिजे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 समजा 2 ते 17 असतील, 3 ते 18 असतील। पण आता आपण 1 ते 16 घेते, हे अंक कसे भरायचे त्याची एक मेथड आहे, पद्धत आहे। मग आता हा पहिला रो दिसतो, याच्यामध्ये मधले जे 2 घर आहेत त्याच्यावर आपण अशा खुल्ल्या मारायचे। त्याच्यानंतर हे इकडचं उभा रो बघितला, त्याच्या मधल्या 2 याच्या पुढ्या खुल्ल्या मारायच्या। हे आपण आपल्या सोयीसाठी करत आहोत, शेवटच्या ज्यातले मध्ये। आणि नंतर अनुक्रमे आपल्याला 1 ते 16 अंक भरायचे आहे। मग प्रथम आपण इथे 1 भरला, जिथे फुल्ली मारलेली आहे त्या जागी जे अंक येतील ते प्रथम आपण खाली मांडायचे। म्हणजे आता इथे मी 2, कारण इथे फुल्ली आहे, 3 ची पण फुल्ली आहे, म्हणून इथे आले पुढे 3, म्हणजे इथे आले 4। तर 5 इकडे येतो आहे, फुल्ली आहे, 5 लिहिले, नंतर इथे आले 6, 7, नंतर इथे यायला पाहिजे 8, पण फुल्ली आहे म्हणून आपण 8 लिहिले इकडे, इथे पण फुल्ली आहे म्हणून 9 प्रमाणे येणार आहे तिथे ते। त्याच्या पुढचे आले 10, 11, इकडे येणार तो 12, फुल्ली आहे इथे 13, इथे फुल्ली आहे म्हणून 14, आणि इथे फुल्ली आहे म्हणून 15, आणि शेवटच्या याच्या घरांकाला आपलं 16। म्हणजे आपण 1 ते 16 अंक हे सुरुवातीला असे पद्धतीने अशा पद्धतीने भरलेले आहे। आता ह्या खुल्ल्या मारल्या आहेत, या ठिकाणी आपण कोणते अंक मांडायचे आहे, तर जे आपण फुल्लीच्या जागी आलेले कोणते जे आहेत ते पण इथे खाली लिहिले, हे अंक आपल्याला या ठिकाणी आता मांडायचे। पण ते मांडताना सुद्धा आपण आता हे सिरियली लिहत गेलेले, म्हणजे जसे जसे फुल्ली दिली तसं जसं भरता भरता जे आले ते, पण हे आता आपण उलट क्रमाने मांडायचं। म्हणजे 2 इथे आहे, 2 इथे खाली आपण लिहिले, नंतर हे 3 इकडे आले, नंतर 5 बघा, आता हे असं द्यायचं आपल्याला, इथे आले 5, नंतर इथे येणार 8, नंतर तिकडे येणार 9, नंतर इकडे आले 12, नंतर इकडे आले 14, आणि इकडे आले 15। बघा आपण काय केलं आहे, प्रथम खुल्ल्या मांडून घेतल्या आणि मग 1 ते 16 अंक जसे येतील तसे भरले, खुल्लीच्या जागी येणारे क्रमाने लिहत गेलेलो आहे, आणि मग ते नंतर उलट क्रमाने आपण असे मांडलेले आहोत। आता यांची उभी बेरीज आपल्याला बघावी लागेल, आडवी बेरीज बरोबर येते का बघावी लागेल, तिरपी पण बरोबर येतील का ते बघावं लागेल, म्हणजे आपली ही जी पद्धत आहे ही तुमच्या लक्षात येईल। तर उभी बघा करून 1 आणि 12, 13, 13 आणि 8, 21, 21 आणि 13, 34, 15 आणि 7, 21, 21 आणि 11, 32 आणि 2, 34, नंतर 9 आणि 4, 13 आणि 5, 18, 18 आणि 16, 34। बघा उभी बेरीज आपली सगळी 34 आलेली आहे। आता आडवी बेरीज करून बघा, 15 आणि 1 आणि 15, 16, 16 आणि 14, 30, 30 आणि 4, 34, 12 आणि 6, 18, 18 आणि 7, 25, 25 आणि 9, 34, नंतर 10 आणि 8, 18, 18 आणि 11, 29, 29 आणि 5, 34, नंतर 13 आणि 3, 16, 17, 18, 18 आणि 16, 34। बघा हे आडवी बेरीजसुद्धा आता 34 आलेली आहे। आता तिरपी करून बघा, 16 आणि 11, 27, 27 आणि 28 आणि 6, 34, म्हणजे आपली ही बेरीजसुद्धा
चौतीस आलेली आहे. आता ही बेरीज करून बघा, 13 23 23 आणि 7 30 आणि 4 34, ही बेरीज आपली 34 आहे. की याप्रमाणे जर आपण म्हणलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सगळीकडून बरोबर आलेले जे ही पद्धत तुमच्या लक्षात येईल कशी आहे ती. आता आपण 2 ते 16 मांडून बघू, 2 ते 17 मांडून बघूया किंवा 3 ते 18 मांडून बघूया, जे तुमच्या लक्षात येईल की ते जर आपण घेतलं की आता 3 ते 18 मांडायचे तर हे कसं करणार बघा. हां तर तुम्ही आता मी फक्त तुम्हाला मांडून दाखवते, नंतर बेरीज तुम्ही करून बघा आपली बरोबर आहे. आता आपण घेऊया 3 ते 18, म्हणजे इथे आपण घेणार आहोत 3 पासून सुरुवात करणार आहोत आणि 2 संख्या अजून आपल्या वाढल्या. आपलं चौकोन असणार आहे 16 घरांचाच. त्याची पद्धत तशीच आपल्याला करायची आहे. आपण त्याच पद्धतीने मगाशी ज्या पद्धतीने बघितलं त्याचप्रमाणे मधल्या याच्यात चुली मारून ठेवणार आहोत. इकडे पण आपल्या सोयीसाठी, म्हणजे आपला गोंधळ उडत नाही. आणि नंतर अंक भरणार. आता आपण इथे 3 ते 18 म्हणजे 3 ने सुरुवात आहे, म्हणजे 3 इथे फुलली आहे 4, त्याच्या पुढे पण फुलली 5, इथे आली 6, इथे फुलली आहे म्हणून 7 8 9, नंतर आले 10, इकडे परत आलं 11 12 13, नंतर फुलली 14, नंतर इथे 15 16 17 आणि इथे आले 18. तर हे अंक आपण उलट क्रमाने घेणार, म्हणजे इथे घेणार आहोत 4, इथे येणार 5, त्याच्यानंतर इथे येणार 7, त्याच्यानंतर 7 नंतर इथे येणार 10, त्याच्यानंतर इथे येणार 11, नंतर 14, नंतर इथे येणार 16 आणि इथे येणार 17. आता बेरीज तुम्ही करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथे मेथडही तुम्हाला समजलेली असेल. आता 4 ते 19 घेऊन तुम्ही करून बघा आणि त्याचा आनंद घ्या. धन्यवाद.